हे झाड सरळ सरळ वाढलं असतं, मात्र चुकीच्या ट्रिमिंगमुळे हे झाड आता एका बाजूला झुकलेलं आहे. ट्री एक्सपर्ट अभिजीत चव्हाण आपल्या सोबत आहेत. या झाडाचं गेले अनेक वर्ष ट्रिमिंग जे आहे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने झालेलं नाही, म्हणून आपल्याला ही गत दिसते की मोठा बुंदा जो आहे हा शाळेच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला झुकलेला आहे. आजही महापालिका याच्यावरती जर का लक्ष दिलं तर हे झाड कालांतराने वाचू शकतं. दुसरं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायामलनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. खऱ्या अर्थाने झाडाचा श्वास जो या ठिकाणी कोंडला गेलेला आहे, झाडाच्या बाजूला आपण बघतो की अशा प्रकारचं प्लॅस्टर केलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने उघडण्याची आज जबाबदारी सुप्रीम कोर्टाने महापालिकेला दिलेली आहे. परंतु आजही झाडाचा श्वास हा कोंडलेला आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जे म्हणतायत की झाडांचा श्वास कोंडलेला आहे, तो मोकळा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि महापालिकेने याच्यासाठी कागदोपत्री गेल्या 3 वर्षांमध्ये 150 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. मग जर हे 150 कोटी खर्च केले गेले असतील, मग हे ते दिसत का नाही? ते 150 कोटी रुपये आहेत हे कागदावर दिसत आहेत, परंतु वस्तुस्तः जर तुम्ही जागेवर बघितलं तर अशा प्रकारची झाडांमध्ये काम न झालेलं आपल्याला दिसलेलं आहे. कोणत्या आणि कशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता की हे जर झाड वाचवायचं असेल तर महापालिकेला आत्ताच जागा व्हावं लागणार? एक तर 2013 साली जूनमध्ये मी स्वतः मुंबई महापालिकेला वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य असताना एक ठराव मांडलेला होता. त्याच्यामध्ये झाडांना मोरचूद आणि चुन्याचा लेप लावणं गरजेचं आहे, त्याच्याने 70% कीटक जे आहे झाडावर चढणारे रोग जे आहेत हे दूर होतात. आपण बघू शकता या ठिकाणी झाड एका बाजूने मेलेलं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो. हे बघा, हेच झाड आहे जे वरती आपल्याला हिरवं दिसतंय, परंतु या ठिकाणी झाड आपण थोडंसं उकरून बघितलं तर हे झाड पूर्णपणे एका बाजूला मरतंय. आपण याचा इतिहास जर का जाणून घेतला तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी गेले अनेक वर्ष त्याचा श्वास कोंडलेला होता आणि म्हणून या ठिकाणी नवीन याला कवर येता आलं नाही. खऱ्या अर्थाने हे झाड हे पुढच्या 3 वर्षात मरणार आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने आजही मुंबई महापालिका याच्याकडे लक्ष दिलं तर अशी 1000 झाडं मुंबई महापालिका शहरात वाचवू शकतात, कारण अशी जुनी झाडं हीच आज मुंबईकरांसाठी एक संजीवनी आहे. मुळातच प्रश्न हाच उपस्थित होतोय की अजून किती काळ वेगवेगळ्या माध्यमातून मुंबई महापालिका ही मुंबईकरांच्या जीवाशी खेळ खेळतच राहणार आहे. माझ्या मागे असलेला वडाचा हा डेरेदार वृक्ष हा दिसायला सुदृढ जरी असला तरीही तो धोकादायक झालेला आहे फक्त खाली आलेल्या या फांद्यांमुळे. या फांद्या केव्हाही कोसळू शकतात, या फांद्यांमुळे कोणीही जखमी होऊ शकतं. मात्र खरा प्रश्न हाच उपस्थित होतोय की या फांद्या तोडण्याची जबाबदारी जी मुंबई महापालिकेची आहे ती जबाबदारी मुंबई महापालिका स्वीकारेल का? मुलुंडमधलं हे झाड बघतोय, या झाडाच्या खाली पानगुळं आलेली आहेत, दुसरी झाडं उगवलेली आहेत, खालनं दुसरी मुळं निघायला लागलेली आहेत. मग हे सगळं साफ करणं हे देखील या वृक्ष प्राधिकरण समितीचं काम आहे का? मुळात ज्या कायद्याच्या अनुषंगाने आपण म्हटलं ट्री ऍक्ट प्रमाणे या झाडाचं जतन संवर्धन करणं हे तितकंच जबाबदारीचं काम आहे आणि हे मुंबई महापालिकेचं काम आहे. आपण बघू शकता हे झाड सुद्धा या ठिकाणी मेलेलं आहे अर्ध्या बाजूला. हे कुत्र्याच्या छत्री आपण ज्याला नाव दिलेलं आहे त्या छत्री बानगुळं सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर लाल मुंग्या मुंगळे या झाडावरती आपल्याला चढताना सुद्धा दिसत आहेत. याचा अर्थ या झाडाचं मृत अवस्थेमुळे या ठिकाणी अनेक कीटक सुद्धा या झाडावरती आपलं घर करून राहिलेले आहेत, कारण मुळात हे झाड मरत चाललेलं आहे, त्यांना तिकडे पोकळी निर्माण झालेली आहे. आपल्या मागे एक झाड दिसते, ते देखील वेडावाकडं वाढलेलं दिसतंय. मुळातच ते झाड आंब्याचं झाड आहे, मात्र आंब्याचं झाड आत्तापर्यंत मी जी बघितल्यात तुम्ही जी बघितलेली आहेत ती सरळसोट वाढणारी दिसतात, मात्र ही जी अशी वेडीवाकडी वाढणारी झाडं ही फक्त मुलुंडमध्येच दिसत आहेत, नेमकं कारण काय? साहेब, याचा इतिहास आपण बघितला तर या आंबेडकर रोडवर त्या दुकानाच्या आत्ता जिकडे जे मार्ट आलं आहे तिकडे आधी विनोद जनरल स्टोअर्स होतं, त्याची शेड तिथपर्यंत होती, म्हणून ते झाड त्या शेडपर्यंत वाढलं. शेडच्या नंतर त्यांनी त्याचा रस्ता बदलून उन्हाच्या दिशेने ते झाड वाढत गेलं. पण खऱ्या अर्थाने जर महापालिकेने आपलं कर्तव्य बजावलं असतं तर त्याच वेळेला ती अनधिकृत शेड काढून त्या झाडाला सरळ चढण्यासाठी सरळ वाढण्यासाठी मार्ग त्याच वेळेला मोकळा करून दिला असता आणि त्या झाडाने स्वच्छ आणि त्याचा श्वास घेतला असता. दुर्दैव महापालिकेने त्या त्या वेळेला त्याच्या ड्युटीज निभावल्या नाहीत, म्हणून ही अशा प्रकारची परिस्थिती ओढावलेली आहे. माझं जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून मुंबई प्रशासन आणि आला अधिकारी यांना एवढंच नम्र विनंती आहे की खऱ्या अर्थाने आपण या झाडांसंदर्भात या पर्यावरणासंदर्भात जरा तरी
थोड़े तरी काळजीपूर्वक विचार करत असाल आपल्याकडे मुंबईमध्ये सुद्धा ट्री स्कॅनिंग मशीन उपलब्ध होऊ शकतं. त्या झाडामध्ये कोणते दोष आहेत, त्याला कसली गरज आहे, या स्कॅनरच्या माध्यमातून आयडेंटिफाय करता येईल आणि त्याप्रमाणे झाडावरती ट्रीटमेंट करता येईल. हा जो पिके रोड आहे, एका बाजूला त्या आपण फवारणी केली, एका बाजूला नाही केली. ज्या ठिकाणी नाही केली तिकडची सगळी झाडं मेली आणि ज्या ठिकाणी आपण झाडावरती शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी केली, औषध फवारणी, ती सगळी झाडं जिवंत राहिली आहेत. म्हणूनच आपल्याला थोडंसं पर्यावरणासाठी सक्षमतेने आणि गांभीर्याने वागणं गरजेचं आहे आणि ही झाडं वाचवणं गरजेचं आहे. झाडांचं फक्त संवर्धन नाही तर झाडांचं संरक्षण करण्याची जबाबदारी देखील वृक्ष प्राधिकरणाची आहे आणि हे प्राधिकरणाला जेव्हा कळेल तोपर्यंत मुंबईतल्या अनेक झाडांनी अखेरचा श्वास घेतलेला असेल.